उद्धव ठाकरेंना अजून आलेलं नाही. आम्हाला निमंत्रण येऊ नाही येऊ तरी देखील आमच्यासाठी तो आस्थेचा विषय आहे. खरं तर ह्याचा जे इव्हेंट करणारी जी लोक आहेत आणि जे करण्याचा प्रयत्न होतोय ही जी माणसं आहेत ज्यांनी पळपुटीची भूमिका त्या काळामध्ये घेतली, आम्ही तो नव्हेच, अशातलं एक परसेप्शन तयार करण्याचं काम केलं. अहो ज्यांना लालकृष्ण अडवाणींची आठवण होत नाही, विश्व हिंदू परिषदेचा कुठे उल्लेख होत नाही, अशा माणसांकडनं आम्ही काय अपेक्षा करायची? आणि एक लक्षात घ्या की हे काय त्यांनी घडवलं नाही आहे. पक्षप्रमुख आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी परखड भूमिका एक राजकीय पक्ष म्हणून मांडली आणि उद्धवजींनी ही भूमिका आणि मागणी करत असताना या विषयाला चालना देऊन अयोध्यामध्ये भेट देऊन सांगितलं की पार्लिमेंटमध्ये तुम्ही बिल आणा. त्यावेळी कोणाची हिंमत का होत नव्हती? माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे. ठीक आहे, आता इव्हेंट करणारी लोक करतायत, हे आज इव्हेंट करतायत, बांधकाम जसं जणू ह्यांनीच जाऊन विटा लावलेले आहेत, पण हे L&T कंपनी असेल किंवा तिकडचे जे आर्किटेक्ट असेल त्यांचा कौतुकच परी आहे. अभिमान आहे की एक चांगलं राम मंदिर उभा राहतोय, प्रभू रामजींबद्दल जी आस्था आहे ती कायम राहणार आहे. म्हणून आम्हाला निमंत्रण मिळवून नाही मिळवं तरी देखील आम्ही गत वर्षीप्रमाणे तिकडे नतमस्तक व्हायला जसं अगोदर जायचो तसं भविष्य काळामध्ये पण जाऊ. आता ते कोणाला निमंत्रण देताय ना तो त्यांचा मुद्दा आहे. आता गिरीश महाजन बोललेत ते जाणार आहेत का, पहिला त्यांना विचारा. ज्या पोटतिडकीने ते त्यांची बाजू मांडतायत आणि ते आम्हाला सांगतायत की आमचा काय संबंध, मग ते तिकडे उपस्थित राहणार आहेत की नाही सांगा. आणि जे सांगतायत की बा आमची छातडेवरती बसून आम्ही राम मंदिर बांधलेलं, त्यांची 56 इंची छाती त्यावेळी कुठे होती? ज्यावेळी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीच स्पष्ट भूमिका घेतली की जर बाबरी मस्जिद सही जर झाली असेल आणि आमच्या लोकांनी जर केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, हे सांगण्याचं धाडस आहे का कुठच्या राजकीय पक्षामध्ये कुठच्या नेत्यांमध्ये? म्हणून मला असं वाटते यावरती बोलण्यापेक्षा जे चांगलं काम होतंय त्याला इव्हेंट न करता हा देशाचा स्वाभिमान आहे, देशाची एक आस्था आहे, त्या आस्थेला त्याला राजकीय वळण देण्याचं काम जे दुर्दैवाने होतो आणि सातत्याने आमचं खच्चीकरण करून आम्हाला वेगळ्या नजरेतून बघण्यास भाग पाडण्याची जी त्यांची जी एक केवळवाणीचा जो प्रयत्न होतोय ते जनता सुज्ञ जनतेला माहीत आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की पहिली देणगी 1 कोटी रुपयाची एक राजकीय पक्ष म्हणून शिवसेना प्रमुखच्या त्या काळामध्ये देण्याचं काम केलेलं आहे. ही किंमत आज किती होईल हे मला सांगता येणार नाही, पण ही वस्तुस्थिती पण न करता येणार नाही की या निर्माणासाठी देखील मोठा योगदान राजकीय पक्ष म्हणून देखील आमचा होता. विश्व हिंदू परिषदचे अशोक सिंगलजी मातोश्रीवर यायचे बसायचे, शिवसेना प्रमुखांचा सातत्याने सल्ला घ्यायचे, यातूनच या गोष्टी स्पष्ट होत आहेत. आणि आज आम्हाला डावळण्याचा प्रयत्न होत असेल तर ठीक आहे, तो त्यांचा राजकीय विचार आहे. असं डावळण्याचं काम त्यांनी सत्तेमध्ये आम्ही आल्यापासून ते करण्याचं काम करतात. खच्चीकरण नेहमीच त्यांचं चाललेलं आहे. मग केंद्राची कुठची न मदत देणे, कोविड सारख्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन पासून वंचित ठेवणे, रेमडेसिवीर पासून वंचित ठेवणे, एवढंच नाही तर 1 रुपयाची निधी न देणे, दुष्काळाची परिस्थिती आली तर कुठचाही सहकार्य न करणे, हे आम्ही ह्याच्या अगोदर भोगलं आहे. त्याला सामोरे जाऊन निर्भय रीतीने शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काम केलेलं आहे आणि पुढे देखील आम्ही आमचा गौरव. म्हणून आमचा हिंदुत्व हे ह्याच्यासारखं नाही आहे, आमचा हिंदुत्व आहे मुंबई राम पर हातो को काम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.